नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल बांगरे पुनः एकदा आपणा सर्वांचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन युनिव्हर्सिटीमध्ये बद्दल बोलणार आहोत। पहिली म्हणजे SPPU आणि त्यानंतर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाबद्दल। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे, त्या अगोदर माझी आपल्याला रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। कारण बघा, बरेचसे विद्यार्थी काय आहेत की व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करून घ्या। त्याचप्रमाणे तुम्हाला जर कुठलाही सर्क्युलर PDF स्वरूपात वाचायचं असेल तर तुम्ही माझ्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनललासुद्धा काय करू शकता, जॉईन करू शकता। त्या ठिकाणी मी हे सर्व सर्क्युलर दिलेलं आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीवरती काय केलं, आज बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रोटेस्ट केला आहे आणि त्याचा एक पॉझिटिव्ह रिझल्टसुद्धा आपल्याला मिळालेला आहे। तो म्हणजे काय की आपले जे प्रो व्हाईस चान्सलर आहेत त्यांनी काय म्हटलं आहे की विद्यार्थ्यांचे जे काही एक्झाम आहे आणि त्यांचे जे काही रिझल्ट्स आहेत ते कसे येणार, चांगल्या पद्धतीनेच लावायचं काय आहे की युनिव्हर्सिटीचा प्रयत्न चालू आहे। परंतु आपल्या जे काही आता परीक्षा होत आहेत ऑफलाईन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये, ते याच्यासाठी करत आहेत की ज्या अगोदर COVID-19 सिच्युएशन होण्याच्या अगोदर जशा परीक्षा होत होत्या ते सिच्युएशन पुन्हा यायला पाहिजे, म्हणून काय होत आहेत की त्या ऑफलाईन डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये होत आहेत। परंतु बघा, जर एकावेळी आपण काय घेत आहोत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये एक्झाम घेत असल्यामुळे काय होत आहे की बरेचशा विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत की ते पासिंग कसे होणार, त्यानंतर अभ्यास झालेला नाही आहे, त्यानंतर ऑनलाईन क्लासेस झाले आहेत, ऑफलाईन परीक्षा होत आहेत। तर बघा, याचा जो काही रिझल्ट्स आहे तो तर युनिव्हर्सिटी चांगल्या पद्धतीनेच लावणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु समजा जर गरज पडलीच तर कंबाईन पासिंगचीसुद्धा काय आहे की ती सुविधा देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यानंतर ग्रेस मार्क जे आहे ते सुद्धा काय आहे की तुम्हाला मिळणार आहे, प्रत्येक विषयामध्ये तर मिळणार नाही परंतु काही विषयामध्ये नक्कीच ग्रेस मार्कची सुविधासुद्धा देण्यात येणार आहे। त्यानंतर पुन्हा काही विद्यार्थी जर समजा कोणाला शून्य मार्कच पडले तर आता अशा विद्यार्थ्यांना तर ग्रेस मार्क देता येणार नाही, परंतु अशा विद्यार्थ्यांसाठी पुनर्परीक्षासुद्धा काय होणार, लवकरच कंडक्ट केल्या जाणार आहे। तर एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्सेस आपल्याला काय मिळालं आजच्या ह्या प्रोटेस्टच्या याच्यामुळे काय झालं की समोर आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे की आपला जो काही अभ्यास आहे तो थोडा पद्धतीने तरी करा। जसं आपण अगोदर परीक्षा देत होतो त्या पद्धतीने थोडा बहुत जरी आपला अभ्यास असला तर नक्की तुम्ही काय होणार, पास होणार आणि पर्सेंटेजसुद्धा काय होणार, चांगले येऊ शकतात। तर ही होती SPPUबद्दल। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, सावित्री आपले हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या जो इन्व्हायरमेंटल स्टडीज जो काही एक सब्जेक्ट असतो तर त्याच्या ज्या काही परीक्षा आहेत त्यासुद्धा आता लवकरच होणार आहेत। त्याबद्दलचा जो काही सर्क्युलर आहे तोसुद्धा मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे। तर ही जी परीक्षा आहे तीसुद्धा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही जो मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती GR दिलेला आहे त्या ठिकाणी वाचू शकता। तर आहे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।